गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, आई एम भुसारी विश्वास, लेक्चरर ऑफ प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शेवगाव. माय सब्जेक्ट इज फार्मास्युटिकल ज्यूरिसप्रुडन्स. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण जो आपला चॅप्टर आहे द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985, त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत 1985 अंतर्गत येणारे ते आपण स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आपण आज आत्तापर्यंत इंट्रोडक्शन पाहिलं, त्याचबरोबर डेफिनेशन्स पाहिल्या. त्याच्यामध्ये ॲडिक्ट असेल, कॅनाबिस असेल, कोका डेरिव्हेटिव्ह असेल, कोका लीफ असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चर ड्रग असतील, नार्कोटिक ड्रग असतील, ओपीएम असतील, ओपीएम डेरिव्हेटिव्ह असेल. देन नेक्स्ट वन आपण स्टडी केलं इलिसिट ट्रॅफिक, देन अथॉरिटीज अँड ऑफिसेस ऑफिसर्स. देन टुडे वी आर गोइंग टू डिस्कस रिमेनिंग पॉइंट, प्रोहिबिशन, कंट्रोल अँड रेग्युलेशन्स. इन दॅट प्रोहिबिशन ऑफ सर्टन ऑपरेशन्स ॲज पर द सेक्शन 8 नंबर नो पर्सन शाल इन दॅट कल्टिवेटेड एनी कोका प्लांट ऑर गॅदर एनी पोर्शन ऑफ कोका प्लांट. याच्यामध्ये काय करू शकत नाही की कल्टिवेट करू शकत नाही कोका प्लांट किंवा त्या कोका प्लांटचा कुठलाही भाग त्या ठिकाणी गोळा करू शकत नाही. देन कल्टिव्हेटेड द ओपीएम पोपाय अँड एनी कॅनाबिस प्लांट. कोणती म्हणजे ओपीएम पोपाय कल्टिवेट करणे, त्याचबरोबर कॅनाबिस प्लांट कल्टिवेट करणे. देन नेक्स्ट वन आहे प्रोसिजर मॅन्युफॅक्चरिंग, मॅन्युफॅक्चर प्रोसेसेस, सेल परचेस, ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊस, यूज, कन्झ्युम, इम्पोर्ट, इंटरस्टेट, एक्सपोर्ट, इंटरस्टेट इम्पोर्ट इन टू इंडिया, एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया टू ट्रान्सफरशिप एनी नार्कोटिक ड्रग्स ऑर सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस एक्सेप्ट फॉर मेडिसिनल ऑर सायंटिफिक पर्पज अँड इन द मॅनर अँड टू द एक्सटेंट प्रोव्हाइडेड by the provision of this act or the rules order made there under. मागील लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होते प्रोहिबिशन, त्याचबरोबर कंट्रोल रेग्युलेशन, त्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्याचबरोबर सेल्स परचेसिंग, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर वेअरहाऊसिंग, त्याचा यूज, त्याच्यामध्ये इम्पोर्ट करणे इंटरस्टेटमध्ये, एक्सपोर्ट करणे इंटरस्टेटमध्ये, कशामध्ये इंडियामध्ये विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफरशिप हे स्टडी केलं होतं. देन आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आपल्याला पॉवर टू सेंट्रल गव्हर्नमेंट, पॉवर टू सेंट्रल गव्हर्नमेंट टू परमिट कंट्रोल अँड रेग्युलेट. पॉवर टू सेंट्रल गव्हर्नमेंट टू परमिट कंट्रोल अँड रेग्युलेट. इन दॅट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 8 द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय रूल्स. त्याच्यामध्ये एक काय आहे मग परमिट अँड रेग्युलेट परमिशन अँड रेग्युलेशन ऑफ सर्टन ऑपरेशन्स, परमिशन्स अँड रेग्युलेशन ऑफ सर्टन ऑपरेशन्स बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. फर्स्ट पॉइंट इन दॅट द कल्टिवेशन्स or gathering of any portion of coca plant only on account of the central government or the production, sales, purchase, transport, import, interstate, export, interstate, use or consumption of coca leaves. Tenne kay sangitle ki the cultivation, je cultivation ase cultivation tyachbarobar kontyahi prakarcha coca plant कोणत्याही प्रकारचं कोका प्लांटचं त्या ठिकाणी पार्ट्स त्या ठिकाणी साठवून ठेवणे. कल्टिवेशन ऑर गॅदरिंग ऑफ एनी पोर्शन्स सच कल्टिवेशन ऑर गॅदरिंग बींग ओनली ऑन अकाउंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट देन ऑफ कोका प्लांट ऑर द किंवा त्याचं प्रोडक्शन प्रोसेसिंग, त्याचे सेलिंग विक्री, परचेसिंग, ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये इम्पोर्ट करणं इंटरस्टेटमध्ये, त्याचबरोबर एक्सपोर्ट करणं इंटरस्टेटमध्ये, यूज ऑर कन्झम्पशन ऑफ
कोकालेव्स हे कशाचे अंडर येतं सगळं? सेंट्रल गव्हर्नमेंट, ते पॉवर आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटला. देन नेक्स्ट वन आहे द कल्टिवेशन्स, सच कल्टिवेशन बिंग ओनली ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ द ओपीएम पोपाय. थर्ड वन पॉइंट आहे त्याच्यामधील द प्रोडक्शन्स अँड मॅन्युफॅक्चर ऑफ ओपीएम अँड प्रोडक्शन ऑफ पोपाय स्ट्रॉ. प्रोडक्शन कशाचं? प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग कशाची? ओपीएमची किंवा प्रोडक्शन ऑफ पोपाय स्ट्रॉची. देन नेक्स्ट वन काय आहे तर द सेल्स ऑफ ओपीएम अँड ओपीएम डेरिव्हेटिव्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट फॅक्टरीज फॉर एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया और सेल टू स्टेट गव्हर्नमेंट और टू मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट. जी सेलिंग आहे ओपीएमची, ओपीएम डेरिव्हेटिव्हची फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट फॅक्टरीज फॉर एक्सपोर्ट असेल त्याचा कशामध्ये? फ्रॉम इंडियामधून. किंवा सेलिंग असेल टू स्टेट गव्हर्नमेंट और टू मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट. देन नेक्स्ट वन आहे फिफ्थ पॉइंट द मॅन्युफॅक्चर पोसेशन ट्रान्सपोर्ट इम्पोर्ट इनर स्टेट इम्पोर्ट इंटर स्टेट एक्सपोर्ट इंटर स्टेट सेलिंग परचेस कन्झम्पशन और यूज ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. ह्या पॉवर आहेत, पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, परमिट कंट्रोल अँड रेग्युलेट. त्याच्यामध्ये ह्या ज्या आपण पाहिल्या कल्टिवेशन ऑफ परमिशन अँड रेग्युलेशन ऑफ सर्टन ऑपरेशन बाय द गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं की कल्टिवेशन ऑर गॅदरिंग ऑफ एनी पोर्शन ऑफ कोका प्लांट ओनली ऑन द अकाउंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. देन सेकंड वन पाहिलं की द कल्टिवेशन ऑफ द ओपीएम पोपाय ओनली ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. देन थर्ड वन पाहिलं की प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ओपीएम अँड प्रोडक्शन ऑफ पोपाय स्ट्रॉ. देन द सेल्स ऑफ ओपीएम अँड ओपीएम डेरिव्हेटिव्ह फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट फॅक्टरीज फॉर एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया ऑर सेल्स टू द स्टेट गव्हर्नमेंट ऑर मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट. देन फिफ्थ वन पॉईंट आपल्याला स्टडी करायचा द मॅन्युफॅक्चर ऑर मॅन्युफॅक्चर ड्रग्स मॅन्युफॅक्चर ऑफ मॅन्युफॅक्चर ड्रग्स अदर दॅन प्रिपेअर्ड ओपीएम बट नॉट इन्क्लुडिंग manufactured of medicinal opium or any preparation containing any manufactured drug from material which maker is lawfully entitled to the possess. Then sixth one ja power ahe tyachyamadhe ahe the manufacture possession transport manufacturing asel possession asel transport asel tyachbarobar ayat karna interstate madhe ayat karna इंटरस्टेटमध्ये ते एक्सपोर्ट करणं सेल्स करणं त्याचा परचेस कंजम्पशन किंवा यूज ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्स. देन द लास्ट वन जो पॉईंट आहे कशामधील पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट परमिट रेग्युलेटेड अँड कंट्रोल त्याच्यामध्ये आहे द इम्पोर्ट इन टू इंडिया अँड एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया अँड ट्रान्सपरशिप ऑफ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स. कशाचा? नार्कोटिक ड्रगचा काय करणं, इम्पोर्ट करणं, एक्सपोर्ट करणं इन इंडिया अँड फ्रॉम इंडिया. देन नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये बी पॉइंट आहे इन पर्टिक्युलर अँड विदाऊट प्रिज्युडिस टू जनरलिटी ऑफ फॉरगोइंग पॉवर सच रूल्स मे बी इन दॅट फर्स्ट पॉइंट एम्पावर द सेंट्रल गव्हर्नमेंट. In that first point, empower the central government to fix from time to time limits within which license may be given for the cultivation of the opium pupae.
आणि सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं, टाईम टू टाईम त्याचं लिमिट्स फिक्स करतं, कशाचं, लायसन्स विद इन मे बी गिवन फॉर द जे कल्टिवेशनसाठी दिलेलं असेल OPM पोपायच्या. देन बी रिक्वायर दॅट ऑल OPM द प्रोड्यूस ऑफ लँड कल्टिवेटेड विथ द OPM पोपाय शॅल बी डिलिव्हर्ड बाय द कल्टिवेटर्स टू द ऑफिसर्स ऑथराइज इन दिस बिहाफ बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. इन दॅट त्याच्यामध्ये थर्ड पॉईंट काय आहे, प्रेस्क्राईब द फॉर्म्स अँड कंडिशन ऑफ लायसन्सेस. प्रेस्क्राईब फॉर्म अँड कंडिशन ऑफ लायसन्सेस फॉर कल्टिवेशन ऑफ द OPM पोपाय अँड फॉर द प्रोडक्शन ऑफ अँड मॅन्युफॅक्चर ऑफ OPM द फीज दॅट मे बी चार्ज देअर फॉर द ऑथॉरिटीज बाय विच सच लायसन्सेस मे बी ग्रँटेड withheld, refused or cancelled and the authorities before which appeal against order of withholding, refusal or cancellation of license shall lie. And last one आहे त्याच्यामध्ये, prescribe that OPM shall be weighed, examined and classified according to its quality and consistency by the officer authorized in this behalf by central government in presence of the cultivators at the time of delivery by cultivators. Then next one ahe e tyachyamadhil empower the central government fix from time to time the price to be paid to cultivators for the OPM delivered. Ani central government kay karta time to time ala ti price fix karta kashachi OPM ji de OPM कल्टिवेटर्स आहेत त्यांना त्यांची जी प्राईज आहे ती टाईम टू टाईम फिक्स केली जाते. देन प्रोव्हाइड फॉर द वेमेंट एक्झामिनेशन अँड क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू इट्स क्वालिटी अँड कन्सिस्टन्स ऑफ द OPM रिसिव्ड ॲट द फॅक्टरी अँड डिडक्शन फ्रॉम ऑर ॲडिशन इफ एनी टू the standard price to be made in accordance with the rules of such examinations and the authorities by which decision with regards to the weighment examination classification deduction or addition shall made and the authorities before which appeals against such decision shall lie. Then next one ahe, require that OPM delivered by cultivators if found a result of examinations in the central government factory to be adulterated may be confiscated by officer authorized in this behalf. Then next point, prescribe the forms and condition of licenses for the manufactured drug the authorities by which such licenses may be granted and the fees that may be charged therefore. Prescribe the forms and conditions of licenses or permits for the manufacture, possession, transport, import, interstate, export, interstate, sales and purchase. Then consumption or use of psychotropic substances, the authorities by which such licenses or permits may be granted and the fees that may be charged therefore. Then next one, prescribe the pods and other places at which any kind of narcotic drugs or psychotropic substances may be imported into India or exported from India to India or transship the forms and conditions of certificates, authorizations or permits as the case may be for such import, export or transshipment the authorities by which such certificate, authorization or permits may be granted and the fees that may be charged therefore. Then
control on a certain operation by central government according to the rules. According to the rules. Next जो point है control on a certain operation by central government according to rules कसं control केलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला next point पाहिजे. त्याच्यामध्ये कसं control केलं जातं तर जे operation आहे कशाचं certain operation by central government related to the drugs, the narcotic drugs and psychotropic substances act. त्याच्यामध्ये first point आहे government shall fix form time to time the limits within which license may be given for the cultivation of opium poppy. And government fix काय करतं time to time मला की limits fix करतं कशाचं license may be given for the cultivation of opium poppy. Then next one आहे all opium the product of land cultivated with the opium poppy shall be delivered by the cultivators to the officers authorized on behalf of central government. Then third one आहे the central government may from time to time fix the price to be paid to the cultivators for opium deliver. आणि central government काय करतं की time to time त्याची price ही fix करतं जी cultivatorsला delivered करायची आहे ती. Then the rules may be prescribed the forms and conditions of license or permits to the cultivators for opium delivered. त्याचबरोबर त्याचा प्रेस्क्राइब जो फॉर्म असेल त्याच्या कंडिशन्स कशाच्या संदर्भात तर लायसन्सच्या किंवा त्याच्या परमिट्सच्या टू द कल्टिवेटर्स फॉर ओपीएम डिलिव्हर्ड. देन नेक्स्ट वन द रूल्स मे बी प्रेस्क्राइब द फॉर्म्स अँड कंडिशन्स ऑफ लायसन्स ऑर परमिट्स ऑफ मॅन्युफॅक्चर. त्याचे परमिट्स कशाचे मॅन्युफॅक्चरचे त्याचबरोबर पोसेशनचे ट्रान्सपोर्टचे. देन इम्पोर्ट त्याचा आयात करणं कशा इंटरस्टेटमध्ये इंटरस्टेटमध्ये त्याची विक्री करणं एक्सपोर्ट करणं त्याची सेलिंग असेल परचेसिंग असेल कन्झम्पशन असेल और कन्झम्पशन ऑफ कन्झम्पशन और यूज ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस त्याचा यूज असेल सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा. देन द रूल्स मे ऑल्सो प्रेस्क्राईब द अथॉरिटीज ग्रँटेड अँड द फीज दॅट मे बी चार्ज देअर फॉर. नेक्स्ट पॉईंट जो आहे द रूल्स मे प्रेस्क्राईब द फॉर्म्स अँड कंडिशन्स ऑफ लायसन्सेस फॉर कल्टिवेशन ऑफ द ओपीएम पोपाय अँड फॉर द प्रोडक्शन्स अँड मॅन्युफॅक्चर ऑफ ओपीएम. द रूल्स मे ऑल्सो प्रेस्क्राईब the fees that may be charged therefore the authorities by which such licenses may be granted withheld refuse or cancel and the authorities before which appeal against the order of withholding refusal or cancellation of licenses shall lie. Then next point the rules may prescribe that opium shall be weighed examined and classified according to its quantity according to its quality not quantity according to its quality and consistence by the officers authorized in this behalf by the central government in the presence of cultivators at the time of deliver by the cultivators. In next point the rules may provide for the weighment examination and classification according to the quality and consistence according to its quality and consistence of the opium received at the factory and the deduction from or addition to the standard price to be made in accordance with the result of such examinations. The next one the rules may be or the rules prescribe the forms and conditions of license for the manufacture of manufactured drugs. The authorities by which such licenses or such license may be granted and the fees that may be charged thereof. The next one, the rules may require that opium delivered by cultivators if found as a result of examination in a central government factory to be adulterated. त्याचा रिझल्ट जर एक्झामिनेशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट फॅक्टरीमध्ये अडल्ट्रेटेड फाउंड झाला
may be confiscated by the officer authorized in this behalf. And last point, of the central or of the control of certain operation by the central government is, the rules may prescribe the ports and other place at which any kind of narcotic drugs or psychotropic substances may be imported into India or exported from India or transshipped. The forms and conditions of certification, authorization or permits, as the case may be, authorities by which such certificates, authorization or permits may be granted, and the fees that may be charged thereof. Thank you everyone. Remaining point of this chapter will be studied in next lecture. Thank you.